नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात शूड यस यच ओ क्यू एल डी शूड शूड म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे शूड म्हणजे पाहिजे याच्या बाबतीतल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत दोन रूल्स त्याचे महत्त्वाचे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि ते दोन रूल्स आहेत त्यातला एक रूल आहे शूडचा वापर एस एच ओ यू एल डी शूड चा वापर शुडचा वापर कोणत्याही कर्त्यासोबत करतात कोणत्याही कर्त्यासोबत कोणत्याही कर्त्यासोबत कुडचा वापर कोणत्याही कर्त्यासोबत केला जातो जातो तुम्ही म्हणाल की कोणत्याही कर्त्यासोबत म्हणजे काय तर कोणत्याही कर्त्यासोबत म्हणजे करता एक वचनी असो करता अनेक वचनी असो करता स्त्रीलिंगी असो करता पुल्लिंगी असो करता नपुसकलिंगी असो असा कुठला जरी करता असला तरी त्याच्यासोबत चूडचा वापर हा केला जातो आणि याच्या बाबतीतला दुसरा महत्वाचा रूल आहे की तो म्हणजे सोबत एस एच ओ यू एल डी सोबत सोबत मुख्य क्रियापदाचे सोबत मुख्य क्रियापदाचे मुख्य क्रियापदाचे पहिलेच रूप वापरतात मुख्य क्रियापदाचे पहिलेच रूप वापरतात काय करतात याच्यासोबत पहिलेच रूप वापरतात त्याच्यासोबत मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात जसं की उदाहरणार्थ पी एल ए वाय प्ले म्हणजे खेळणे प्ले म्हणजे काय खेळणे प्ले म्हणजे खेळणे त्याच्यानंतर ए एस के आस्क आस्क म्हणजे चार आस्क म्हणजे चारने आलं लक्षामध्ये बर आलं लक्षात आपण याच आता उदाहरण पाहूया आता ज्या गोष्टी बघितल्या त्याच्यावर आधारित एक उदाहरण बघूया इंग्रजीतलं लेटस्ट सी द एक्झाम्पल यू वाय ओ यू यू शूड Yes, you should study S T U D Y. You should study English E N Z I -s -h. English every day. E V E R Y D A Y Every day You should study English every day. आता आपण याचं मराठीत भाषांतर करूया यू म्हणजे तू किंवा आपण याचा अर्थ तुम्ही असा घेऊया तुम्ही दररोज तुम्ही दररोज तर दररोज इंग्रजीचा तुम्ही दररोज इंग्रजीचा दररोज इंग्रजीचा अभ्यास स्टडी म्हणजे अभ्यास करणे इंग्रजीचा अभ्यास करायला करायला पाहिजे मी दररोज अभ्यास करायला पाहिजे आलं लक्षामध्ये आता आपण या शूटची सविस्तर अशी वाक्य बघूया